दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत पहा आज संध्याकाळी 5 वाजता आणि रात्री 9 वाजता लोकशाही मराठीवरती. वळत पुढील बातमीकडे. उमेदवारांची यादी आज जाहीर होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. महायुतीचे सर्व उमेदवार जिंकणार असं देखील या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. नाशिक पालघर जागा वाटपाचा तिढा उद्यापर्यंत सुटेल अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. मुंबईतल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होऊन जाईल आणि तो निर्णय झालेला आहे. त्यामुळे मुंबईतल्या 6 ते 7 जागा पूर्णपणे महायुती जिंकेल असा पूर्ण विश्वास या ठिकाणी आहे. कामाच्या जोरावर काम जे केलेलं आहे त्या कामाची पोचपावती देतील. ठाणे असेल, पालघर असेल, साऊथ मुंबई असेल, या सगळ्या जागा ज्या आहेत या लगेच आता आज किंवा उद्यामध्ये ज्या आहेत, आज संध्याकाळपर्यंत ज्या आहेत किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत, या सगळ्यांची नावं जी आहेत ती नावं फक्त जाहीर होणं, औपचारिकता जी आहे ती फक्त बाकी आहे. कारण की फॉर्म जो आहे तो आपल्याला माहिती आहे 3 तारखेपर्यंत भरायचा आहे. तर मला वाटतं आपली उत्सुकता जी आहे ही जास्त काळ राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ही सगळी नावं जी आहेत ही जाहीर होतील आणि मोठ्या फरकाने जे आहे पूर्ण मुंबई आणि MMR रिजनमधले जेवढे उमेदवार आहेत, मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर, हे सगळ्याचे सगळे NDA चे उमेदवार, महायुतीचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या फरकाने जिंकतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.